नवरंग क्रिएशंस मराठी क्षेत्र में अग्रणी संगठन में से एक है और पिछले पंद्रह वर्षों से संस्कृति के क्षेत्र में काम कर रहा है पिछले पंद्रह वर्षों में संगठन ने नाटक प्रेमियों के लिए कई अद्भुत व्यावसायिक नाटकों का सफलतापूर्वक आयोजन किया और अब कोरोना के विराम के बाद फिर से नवरंग क्रिएशंस विदर्भ के दर्शकों के लिए लेकर आए हैं ही स्तर फैमिली ची गमता है नाटक के कलाकारो से खास तर फॅमिलीची गंमत याची पूर्ण टीम जी आहे नागपुरात आलेली आहे नागपूर आणि अमरावती असा दौरा आहे आणि दोन्ही ठिकाणी नाटकांचे नाट प्रयोग होणार आहेत आज आपल्यासोबत संपूर्ण टीम आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या म्हणजे नाटकातल्या का जो प्ले आहे त्याच्याबद्दल आपल्यासोबत शलाका पवार नमस्कार मी शलाका पवार हीच द फॅमिलीची गंमत आहे या नाटकामध्ये मी बहिणीची भूमिका करते अतिशय कॉमेडी नाटक आहे सगळ्या फॅमिलीनी एकत्र येऊन बघावं आणि या नाटकाची आम्ही मुंबईत खूप प्रयोग केलेत आणि अतिशय उत्तम रिस्पॉन्स आहे आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे आमच्याकडे सागर कारंडे सर आहेत आणि त्यांचं टायमिंग तर सगळ्यांना माहिती आहे तर नागपूरकरांना त्याची मजा खूप येईल तर प्लीज नाटकाला या आणि नाटकाची मजा घ्या धन्यवाद नक्कीच सागर सर काय सांगाल आ, नमस्कार तर फॅमिलीची गंमत आहे हे आ, एक वेगळ्याच प्रकारचं नाटक आहे दोन फॅमिलीज आहेत आणि अशी फॅमिली जे तुम्ही कधीच याआधी बघितलेली नसेल तुम्ही वि विचार पण केला नसेल की अशी ही फॅमिली असू शकते दोन फॅमिलीची गोष्ट हो, हो आहे दोन फॅमिलीमध्ये होणारे वाद दोन फॅमिलीमध्ये होणारे धावपळ त्या त्यातून मार्ग काढण्यासाठी होत असलेली धडपड ही सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे हीच तर फॅमिलीची गंमत आहे या नाटकात तर नक्की या हीच तर फॅमिलीची गंमतमध्ये आपला कुठला म्हणजे प्ले आहे कशाप्रकारे आपलं काम आहे दोन घरं आहेत यात एक सागरचं घर आहे सागर, सा सागर आणि शलकाचं सा, आणि दुसरं माझं आणि सिद्धीचं घर आहे आणि आमची ही मुलगी आहे तर हे दुसरं घर आहे आणि आमच्याकडे पण व्यंग आहे दोन व्यंग असलेली व्य व्यक्तिरेखा आहेत एक मी स्वतः आहे आणि एक माझी मुलगी आहे आणि आम्हाला सांभाळणारी ही माझी बायको आहे आणि हा तो ह्या मुलीचा बाप आणिचा नवरा जो आहे म्हणजे जो मी आहे तो विसराळू आहे अचन अत्यंत म्हणजे तो विसरतोय सकाळी उठल्यावर ब्रश केलं आहे तर परत परत तो ब्रश करू शकतो आंघोळी तीन चार वेळा करू शकतो किंवा काही काही संदर्भ त्याच्यात सगळ्या संदर्भ व्यवस्थित लक्षात राहतात पण कधी कधी तो काही विसरू शकतो म्हणजे ही माझी मुलगी ही बायको हे पण तो विसरतो असं एक वेगळंच कॅरेक्टर आहे अगदीच मजेदार नाटक आहे ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं आपला कुठला प्रकारचा रोला हो माझं नाव लक्ष्मी आहे या नाटकामध्ये आणि मग आत्ता सांगितलंच आहे ही आमची फॅमिली आहे आणि हा विसरतो आणि हिला दिसत नाही का काही काळापुरतं आणि मग परत दिसत असतं सो या दोघांना सांभाळणं सांभाळून घेणं आणि जे काही अपघात घडू शकतात किंवा काही काही प्रसंग वेगवेगळे घडू शकतात तर त्याच्यातून त्यांना सावरत राहणं आणि त्याच्यामुळे माझी होणारी त्रेधा तिरपीट त्याच्यामुळे होणारी चिडचिड हे सगळं त्या नाटकात आहे मी सगळ्या प्रेक्षकांना असं सांगेन की मागच्या बऱ्याच काळ आपण खूप जास्त स्ट्रेसमध्ये होतो या स्ट्रेसमधनं बाहेर पडायचं असेल आणि खळखळून हसायचं असेल मनोरंजन करून घ्यायचं असेल तर नक्की आमचं नाटक बघायला या <laughs> इथे खूप हे नाटकातील नवोदित कलाकारसुद्धा आपल्यासोबत आहेत काय सांगशील तुझा हॅलो माझं नाव सायली देशमुख मी सुनैना हे पात्र आहे माझ्या पात्राबद्दल हिला सकाळी दिसत नाही आणि तिकडे नयन आहे त्याला रात्री दिसत नाही तर मग त्यांचं कशी लव ट्रायंगल जुळेल किंवा गंमत जमत आहे ती तुम्हाला जर बघायचं असेल तर ही स फॅमिलीची गंमत आहे हे नाटक बघायला नक्की या म्हणजे ऐकलं होतं की रात्री दिसत नाही रात अंधळेपणा असतो पण सकाळी दिसत नाही हा कुठला रोग वेगळाच गंमत आहे नक्कीच काय नमस्कार मी अमुक चंदन मी या नाटकात नयन हे पत्र साकारतोय याला रात्री दिसत नाही आणि तो लग्नाळू आहे आणि ह्याचं लग्न जुळतं का नाही या व्यंगा प्र या व्यंगामुळे हे बघायला तुम्ही आमचं नाटक बघायला नक्की या नाटकाचं नाव आहे हीच तर फॅमिलीची गंमत आहे आणि नाटकाने मुंबईमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे आम्ही आमचं नाटक घेऊन तुमच्या अमरावतीमध्ये आणि नागपूरमध्ये आलेलो आहोत तर आमचं नाटक बघायला तुम्ही आवर्जून या नमस्कार माझं नाव अजिंक्य दाते नाटकात मी मुकेशची व्यक्तिरेखा साकारतोय माझ्या व्यक्तिरेखेची गंमत अशी आहे की तो वाक्यातली पहिली पहिले दोन शब्द बोलतो नंतर अडखळतो मग माझे भाऊ माझी वहिनी त्याला ते वाक्य पूर्ण करायला मदत करतात आणि माझा जो माझ्याहून मोठा भाऊ आहे नयन त्याचं लग्न जुळवण्याकरता आमचा सगळा आटापिटा चाललेला आहे ती आमच्या समोरची जी फॅमिली राहायला आलेली आहे तीही महाआतरंगी आहे असे दोन कुटुंब जर एकत्र आले तर काय धमाल होईल ती सगळी या नाटकात आहे आणि मला सगळ्या नागपूरकरांना विनंती करायची की मराठी माणूस म्हटला की तो नाटक वेडा असतोच मग तो मुंबईचा असो किंवा पुण्याचा असो मग तो उकाडा असो किंवा पाऊस असो तसंच नागपूरकर आमच्या नाटकाला गर्दी करतील अशी माझी खात्री आहे तेव्हा आमच्या हीच तर फॅमिलीची गंमत आहे या नाटकाला नक्की या तर दोन अतरंगी फॅमिलीची हीच तर फॅमिलीची गंमत अशा नाटकाचे प्रयोग जे नागपुरात रविवारी होणार आहे त्याकरता ही जी टीम आहे नागपुरात आली होती त्यांच्याशी आपण संवाद साधला आहे आणि आपण बघितलं की कशाप्रकारे या नाटकामध्ये गमती जमती आहेत त्या बघण्याकरता तुम्ही जरूर जा कॅमेरा पर्सन सुभाष भुटलेसोबत मी क्षेत्रिजा देशमुख बी सी एन न्यूज नागपूर